पूर्व घाटातील अद्वितीय हिल स्टेशन्स येथे पूर्व घाटातील अद्वितीय हिल स्टेशनची सूची आहे ज्यांना तुम्ही शांत आणि ताजेतवाने अनुभवासाठी भेट देऊ शकता पचाईमलाई टेकड्या हिरवाईने आच्छादलेल्या या चित्तथयारक सुंदर टेकड्या तामिळनाडूच्या तिरुचिलापलाई जिल्ह्यातील आहेत हे हिल स्टेशन त्याच्या सर्वात उंच बिंदूवर चौदाशे मीटरवर उभे आहे पचाईमला येथील स्थानिक लोकांची संस्कृती आहे जी अद्वितीय आहे आणि त्यांना एक वेगळेच वैशिष्ट्य देते श्वेता नदी आणि कल्हार या नद्या डोंगरामधून वाहतात दारिंगबाडी ओडिशाचे काश्मीर म्हणून ओळखले जाणारे हे हिल स्टेशन भारतातील सर्वात जुन्या जमातींपैकी एक कुटियाकोंडा यांचे घर असल्याचे म्हटले जाते दारिंगबाडीच्या टेकड्यांवर अनेक वने आणि धबधबे आहेत हिवाळ्यात हिमवर्षाव अनुभवणारे ओडिशातील एकमेव ठिकाण दारिंगबाडी आहे दारिंगबाडीतील काही लोकप्रिय स्थळांमध्ये मंदासरू कुटी लवर्स पॉइंट आणि मिडुबंदा धबधबा यांचा समावेश आहे शेवरॉय हिल्स बाराशे ते पंधराशे मीटर उंच शेवरॉय टेकड्या पूर्व घाटाच्या दक्षिणेकडील एक महत्वाचा दुवा आहे या टेकड्या विविध प्रकारच्या अनोख्या वनस्पती आणि प्राण्यांचे घर आहेत निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण बनवतात दर बारा वर्षांनी एकदाच उमलणारे नीलकुरिंजीचे फुल या टेकड्यांमध्ये आढळते मरेडुमिली आंध्र प्रदेशातील मरेडुमिली हे अनेक निसर्गरम्य धबधबे आणि त्यांच्या सभोवतालच्या सुंदर ठिकाणांसाठी ओळखले जाते मरेडुमिलीच्या आजूबाजूचे दृश्य इतके आकर्षक आहे की ते चित्रपट आणि टी व्ही मालिकांच्या शूटिंगसाठी लोकप्रिय ठिकाण बनले आहे मरेडू आजूबाजूला भेट देण्यासाठी लोकप्रिय ठिकाण म्हणजे अमृतधारा धबधबा जलतरंगिणी धबधबा आणि मन्यम व्ह्यू पॉइंट हॉर्सले हिल्स त्याच्या उष्ण वातावरणाच्या विपरीत हॉर्सले हिल्स आपल्या अभ्यंगतांना थंड आणि आनंददायी हवामान देते या कारणांमुळे अठराशे सत्तरच्या दशकात ब्रिटिश कलेक्टर डब्ल्यू डी हॉर्सले यांना त्यांचे घर तेथे बांधण्यासाठी आकर्षित केले हॉर्सले हिल्समध्ये भेट देण्याच्या ठिकाणांमध्ये बंडालू आणि मल्लम्मा मंदिर यांचा जा समावेश आहे गव्हर्नर बंगल्याच्या मागे एक दृष्टिकोन देखील आहे जिथे तुम्ही विलक्षण सूर्यास्त पाहू शकता